Hello everyone, good morning all of you, and welcome once again to this session of business studies. Okay, from last five sessions we are discussing this concept financial management. Okay, and under financial management we have discussed the business finance, then all other factors affecting, then financial decisions, then financial planning. Okay, and today, in today's session, we will discuss capital structure. Okay, before starting this lesson, I asked you, what is capital structure? What do you know about capital structure? And variety of answers I got. But today we are going to discuss this concept capital structure in detail. What is capital structure is my first question. Why it is called as structure? Okay, actually आपल्या फर्म मध्ये ज्या वेळेला आपण बिझनेस स्टार्ट करतो, ओके, जब हम बिझनेस स्टार्ट करते हैं, उसमें कैपिटल स्ट्रक्चर नाम की एक चीज होती है, जिसमें हमें पूरी तरह से ध्यान रख के काम करना होता है. ओके, द रीजन बिहाइंड दिस कॉन्सेप्ट कैपिटल स्ट्रक्चर इज बिकॉज योर फर्म्स कैपिटल स्ट्रक्चर मस्ट बी वेल डिजाइंड. ओके, आता वेल डिजाइंड म्हणजे ऍक्च्युली काय असतं? आपण ज्या वेळेला आपल्या बिझनेसमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट करत असतो, ओके, त्याच्यामध्ये मी तुम्हाला लास्ट आपल्या 3-4-5 सेशन्स जे झाल्यात तर मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की हा कम्प्लीट चॅप्टर जो आहे, हा कम्प्लीट चॅप्टर आपल्या वर्टिकल बॅलन्स शीटवरती डिपेंड आहे. ओके, आणि ती वर्टिकल बॅलन्स शीट जी आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली आणि तुम्हाला ती इन डिटेल याच्या पुढे तुमच्या अकाउंटन्सीमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके, बट आपण ज्या वेळेला आपण आपली वर्टिकल बॅलन्स शीट बघत असतो, ओके, त्या वर्टिकल बॅलन्स शीटमध्ये आपला जो फर्स्ट पार्ट आहे, ओके, आपल्या बॅलन्स शीटचा जो फर्स्ट पार्ट आहे तो काय दाखवतो? तर सोर्सेस ऑफ फंड्स. ओके, सोर्सेस ऑफ फंड्स. त्या सोर्सेस ऑफ फंड्समध्ये तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतात. त्यातली फर्स्ट असते, इट इज ओनर्स फंड्स. ओके, अँड सेकंड तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल, इट इज बॉरोड फंड्स. ओके, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला त्या बॅलन्स शीटच्या फर्स्ट पार्टमध्ये बघायला मिळतात. ओके, अँड कॅपिटल स्ट्रक्चर, कॅपिटल स्ट्रक्चर रेफर्स टू द मिक्स ऑफ ओनर्स फंड अँड बॉरोड फंड्स. ओके, आपण मागे जेव्हा डिस्कस केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मी की इट इज अ कॉम्बिनेशन. ओके, बिकॉज हे जे पैसे आहेत ओनर फंडचे अँड बॉरोड फंडचे, हे पैसे आपण नंतर इन्व्हेस्ट करणार आहोत. ओके, सो तुमचं पूर्ण जे आहे हे सगळं हा स्ट्रक्चरचाच पार्ट आहे. ओके, हा तुमचा कम्प्लिटली कसला पार्ट आहे? कॅपिटल एम्प्लॉईडचा पार्ट आहे पूर्णपणे, तुमची पूर्ण बॅलन्स शीट जी आहे ते. ओके, बट त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे ओनर्स फंड्स अँड बॉरोड फंड्स, हा तुमचा तुमचं मेन कॅपिटल स्ट्रक्चर कसं आहे तो ते शो करतो. ओके, देअरफोर कॅपिटल स्ट्रक्चर रेफर्स टू द मिक्स ऑफ ओनर्स फंड्स अँड बॉरोड फंड्स. सो मेनली तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये ह्या दोन गोष्टी असतातच. मी तुम्हाला परवा सिम्पल एक्झाम्पल दिलं होतं की आपल्याला जर कार पर्चेस करायची असेल तर त्या कारमध्ये सुद्धा आपलं ओन कॅपिटल असतं आणि बॉरोड कॅपिटल असतं. ओके, ज्या वेळेला ओके, नाव लिसन केअरफुली, मी तुम्हाला काय सांगतोय. आपण ज्या वेळेला आपली कार या दोन कॅपिटलचा यूज करून पर्चेस करतो त्यावेळेला त्यामध्ये तुमचं जर इन्कम, तुमचं इन्कम, मंथली इन्कम जे आहे
ते जर कमी असेल तर तुम्हाला ओनर्स फंडचा वापर जास्त करावा लागेल आणि बॉरोड फंडचा वापर तुम्हाला कमी करावा लागेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जर आपल्या गाडीची किंमत 1 लाख रुपये आहे, आपल्या गाडीची किंमत किती आहे 1 लाख, ओके. त्याच्यामध्ये सपोज तुमचे ओनर फंड जे आहेत हे 70,000 आहेत आणि बॉरोड फंड जे आहेत हे सपोज तुमचे 30,000 आहेत. आपल्याला ह्याच गोष्टी नंतर बघायच्यात विथ दी हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स सम प्रॉब्लेम्स, ओके. सो ज्या वेळेला मी 1 लाखची कार परचेस करतो आहे त्यामध्ये ओन फंड्स किती आहेत 70,000 आणि बॉरोड किती आहेत 30,000, ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुमचं इन्कम जे आहे हे तुमचं मंथली इन्कम सपोज तुम्ही धरून चला की 15,000 आहे, ओके. हे माझं काय आहे तर माझं हे आहे मंथली इन्कम, ओके. आता हे मंथली इन्कम माझं 15,000 आहे, त्या ठिकाणी ओनर फंड किती आहेत माझे 70,000 आहेत, 30,000 बॉरोड फंड्स यूज करून मी 1 लाखची कार परचेस केले, ओके. आता आपण धरून चालूया की तुमचे बॉरोड फंड जे आहेत ते तुम्ही EMI बेसिसवरती ते बॉरो केलेले आहेत, ओके. सो या ठिकाणी 30,000 आपण जर विचार केला, ओके, आणि तुम्हाला सपोज या ठिकाणी तुमचा ई एम आय जो आहे तो आपण धरून चालूया की 10% आहे, ओके. तुमच्या बॉरोड फंडच्या 10% तुमचा EMI आहे, म्हणजे तो किती झाला तर तो होईल तुमचा 3,000, ओके. सो 15,000 मधून तुम्हाला हे 3,000 जे आहेत हे तुम्हाला पे करणं अफोर्डेबल आहे, तुम्हाला ते 3,000 पे करणं अफोर्डेबल आहे, ओके. आणि हे 70,000 जे आहेत ते ओनर फंड आहेत, सो त्यावरती आपल्याला कुठला EMI वगैरे पे करायचं नाही आहे, ओके. सो या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपलं या ठिकाणी बॉरोड फंड जे आहेत हे काय आहेत तर कमी आहेत, सो आपल्याला ते अफोर्डेबल आहे. पण आपण असं धरून चालूया की आपली जी कार आहे ती 1 लाखची आहे, ओके. आणि तुम्हाला बँक जे आहेत हे तुम्हाला तुमचं व्हेइकल लोन जे असतं ते अगदी 85% किंवा 90% पर्यंत तुम्हाला सँक्शन करून देतात, ओके. मग आपण असं धरून चालूया की या ठिकाणी तुमचे ओनर फंड जे आहेत स्वतःचे पैसे जे आहेत हे फक्त किती आहेत तर 10,000 आहेत आणि तुमचं बॉरोड फंड जे आहेत हे आहेत सपोज 90,000. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे EMI आहे तो 10% आहे तुमच्या बॉरोड फंडच्या, म्हणजे तो किती होणार आहे तर या ठिकाणी तो होईल 9,000 10% प्रमाणे, ओके. मग या ठिकाणी सपोज जर मी ते 9,000 पे केले आउट ऑफ 15,000 तर माझ्याकडे बॅलन्स किती होणार आहे ओनली 6,000, ओके. सो यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आय होप की जर तुमचं अर्निंग जे आहे पर मंथ ते जर कमी असेल, ओके, ते जर कमी असेल तर तुम्हाला बॉरोड फंड जे आहे त्याच्यावर तुम्हाला कमी डिपेंड राहावं लागेल, बिकॉज तुम्हाला इंटरेस्ट आणि ती मंथली इन्स्टॉलमेंट जी असते विथ इंटरेस्ट ही तुम्हाला पे करावी लागते, कंपल्सरी तुम्हाला पे करावी लागते, बिकॉज तुमच्या ओनर फंडचा त्या ठिकाणी काही संबंध येत नाही, ओके. दे आर गोइंग टू एन्जॉय ऑन. जर तुमचं मंथली इन्कम जे आहे तुमचं अर्निंग जे आहे ते जर खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला फरक पडणार नाही. आता या ठिकाणी सपोज माझे 15,000 नसता ते 50,000 असतील 50, मग माझा EMI जो आहे 9,000चा तो माझा EMI 9,000 असू दे 7,000 असू दे किंवा 3,000 असू दे मला काही फरक पडणार नाही आहे, कारण माझं इन्कमच ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, ओके. सो माझ्याकडे या ठिकाणी बॅलन्स जो उरणार आहे हा नक्कीच चांगला उरणार आहे 41,000चा वगैरे. सो 41,000 मध्ये मी मंथली माझं घर चालवू शकतो आरामात, पण तेच जर माझं इन्कम कमी असेल 15,000 आणि 9,000 जर मी EMI पे केला तर 6,000 मध्ये मी माझं घर चालवू शकत नाही, मी माझा बाकीचा महिना काढू शकत नाही. सो आपण ज्या वेळेला हे डिसिजन्स घेतो, आपण मागे जे बघितलं होतं ना फिनान्शियल डिसिजन्स, हे मी तुम्हाला बेसिक एक्झाम्पल दिलं, आपल्या घरातलं एक्झाम्पल दिलं का तुम्हाला ही गोष्ट अगदी सहज समजावी म्हणून, ओके.
सो या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपला कॅपिटल स्ट्रक्चर डिसाइड करतो त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. ओके, जर तुमचं इन्कम कमी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त बॉरोड फंड्सवरती डिपेंड राहू शकत नाहीत. ओके, तुमचा आरओआय जो आहे तो हा तुमच्या कॉस्ट ऑफ डेटपेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच तुम्ही बॉरोड फंड्सवरती डिपेंड राहू शकता, नाहीतर तुम्ही राहू शकत नाहीत. कळतं आहे? आता ही पूर्ण कन्सेप्ट जी आहे कॅपिटल स्ट्रक्चर, यामध्ये या दोन गोष्टींचा मेन पार्ट असतो, ओनर्स फंड्स अँड बॉरोड फंड्स. ओके, सो हियर ओनर फंड्स, ओनर फंड्स म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी तुमचे असते इक्विटी. ओके, आणि तुमचं जे बॉरोड फंड्स आहे त्यामध्ये तुमचं असतं इथे डेप्थ. ओके, हे आपले स्वतःचे असतात, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज ओनर्स ऑफ द कंपनी. हे आपण लोकांकडून घेतलेले असतात, सो दे आर कॉल्ड ॲज बॉरोअर्स ऑफ द कंपनी. ओके, सो ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी डिसाईड करतो त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी एक रेशो आहे. ओके, रेशो, आणि तो रेशो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागतो. तो आपल्याला रेशो यूज करावा लागतो. ओके, सो बेसिकली आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे जो रेशो आहे जो आपण यूज करणार आहोत ॲट द टाईम ऑफ डिसायडिंग युअर कॅपिटल स्ट्रक्चर तो असेल तुमचा डेप्थ इक्विटी रेशो. ओके, सो द डेप्थ इक्विटी रेशो इट विल शो युअर प्रपोर्शन ऑफ डेप्थ अँड इक्विटी. ओके, सो त्याचा फॉर्म्युला जो आहे तुमच्या बुकमध्ये पण दिलेला आहे त्याचा फॉर्म्युला आहे, इट इज डेप्थ अपॉन इक्विटी, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, याच्यावरून कोणती गोष्ट लक्षात येते? तर तुमचं कम्प्लीट हे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे आपण जे डिझाईन केलं किंवा तुमच्या बॅलन्स शीटला जे दिसतं ओनर्स फंड्स आणि बॉरोड फंड्समध्ये, त्यामध्ये तुमच्या डेप्थचा पार्ट किती आहे, त्याचं प्रपोर्शन किती आहे आणि तुमच्या इक्विटीचं प्रपोर्शन किती आहे हे या ठिकाणी दिसतं. ओके, सो तुम्हाला ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेऊन तुम्हाला तुमचा कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे हे तुम्हाला डिसाईड करावं लागतं. ओके, जर तुमचा डेप्थ इक्विटी रेशो जो आहे तो सपोज 2:1 असेल. ओके, म्हणजेच तुमच्याकडे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट टोटल केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 रुपये जे आहेत हे बॉरोड फंड्स जे आहेत आणि 1 रुपया जो आहे हा तुमचा ओन फंडचा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. सो आपल्याला आपलं कॅपिटल स्ट्रक्चर ठरवत असताना तुम्हाला कोणती गोष्ट बघावी लागेल? तर तुम्हाला या ठिकाणी डेट इक्विटी रेशो तुमचा कसा आहे. ओके, आपण काही कंपनीमध्ये जर बघितलं तर तो डेप्ट इक्विटी रेशो जो आहे तो 1:2 हा स्टँडर्ड रेशो असतो. बऱ्याचशा कंपनीजमध्ये आपण जर बघितलं तर डेप्ट इक्विटी रेशो जो आहे तो 1:2, इट मीन्स याच्या एक्झॅक्टली उलट, म्हणजेच 1 रुपया डेप्थ 2 रुपये इक्विटी. ओके, बट काही कंपनीजमध्ये तुम्हाला हा रेशो जो आहे तो 2:1 सुद्धा बघायला मिळेल, किंवा काही कंपनीजमध्ये तुम्हाला तो रेशो जो आहे हा 1:1 पण बघायला मिळेल. ओके, आता तुम्ही मला म्हणाल की सर जर काही कंपनीसाठी तो रेशो 1:2 हा स्टँडर्ड जर असेल आणि जसं मी तुम्हाला सांगतो आहे की आपण ओन फंड्सवरती जास्त डिपेंड राहायला पाहिजे, तर 2:1 हा रेशो मेंटेन करून कसं चालेल? मग ती कंपनी लॉसमध्ये जाऊ शकते असं तुम्हाला वाटेल, किंवा त्या कंपनीवरती इंटरेस्ट पेमेंटचं बर्डन जास्त असेल असं तुम्हाला वाटेल. ओके, आता याच गोष्टी ज्या आहेत ना याच गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये या कन्सेप्टमध्ये शिकायच्या आहेत, बघायच्या आहेत.
ओके आणि त्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला मी आत्ता या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. ओके सो आपल्याला आता काही एक्झाम्पल्स बघावी लागतील. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी दाखवतो की ॲक्च्युअलमध्ये हे कसं काम करतं. तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे, तुमचा डेट इक्विटी रेशो जो आहे तो कसा काम करतो आणि आपण कोणत्या फॅक्टरवरती डिसाईड करू शकतो की तुमचा डेट इक्विटी रेशो हा किती असायला पाहिजे आणि तो स्टँडर्ड त्याचा स्टँडर्ड काय असायला पाहिजे. ओके सो या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. ओके त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायचं आहे की सपोज, आता हे सगळं अझम्पशन आहे जे माझ्या माइंडमध्ये येणार आहे ते तुम्हाला मी ते एक्झाम्पल दाखवणार आहे. ओके ते कुठल्या बुकमध्ये दिलं आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू नका. ओके तुमच्यातले काही असे आहेत की उगाच ते शोध लावत बसतील, हे कुठून आणलं ते कुठून आणलं, असं काही नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अज्युम्ड आहेत. ओके फक्त त्यातून एकच गोष्ट महत्त्वाची आहे की मी जी कन्सेप्ट सांगतो आहे ती कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ओके सो आपण या ठिकाणी असं कन्सिडर करूया की एक कंपनी आहे. ओके त्या कंपनीचं नाव आहे एबीसी लिमिटेड. ओके त्या एबीसी लिमिटेडमध्ये त्यांनी जी टोटल इन्व्हेस्टमेंट केले ओके ती अमाऊंट आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल. ओके सो ती अमाऊंट आपण टोटल फंड्स इन्व्हेस्टेड आपण धरून चालूया की त्याची अमाऊंट आहे 10 लाख. ओके अमाऊंट किती आहे 10 लाख. ओके नेक्स्ट याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता ही सगळी अमाऊंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे. सो आपल्याला याच्या पुढे काय बघावं लागेल तर त्या कंपनीचा आरओआय किती आहे. आरओआय ओके तर आरओआयची अमाऊंट किती आहे तर ती आपण धरून चालूया सॉरी त्याचा हे किती आहे परसेंटेज आरओआयचं तर ते आहे 15%. म्हणजे जेवढी अमाऊंट एबीसीने इन्व्हेस्ट केली आहे त्या अमाऊंटवरती एव्हरी इयर पर ॲनम कंपनी इज अर्निंग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ 15%. ओके ही गोष्ट झाली क्लिअर. आता हे टोटल जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे इट मीन्स टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे 10 लाखची त्या 10 लाखच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कंपनीकडे ओके तुमचं इक्विटी आहे प्लस तुमचं डेप्थ पण आहे. ओके पण तुमच्या डेप्थची अमाऊंट जी आहे ओके डेप्थची अमाऊंट जी आहे किंवा तुमचं कॉस्ट ऑफ डेप्थ जे आहे ओके डेप्थच्या अमाऊंटपेक्षा आपण कॉस्ट ऑफ डेप्थ बघूया. तुमचं डेप्थचं परसेंटेज जे आहे ते या ठिकाणी 10% आहे. किती आहे 10%. ओके आता आपल्याला हीच गोष्ट या ठिकाणी बघायची आहे की आपल्याला इक्विटी अँड डेप्थ ओके इक्विटी अँड डेप्थ या दोघांचं प्रपोर्शन या 10 लाखमध्ये कसं अफेक्ट करतं याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके सो मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे एबीसी लिमिटेड कंपनी आहे ज्याची इन्व्हेस्टमेंट 10 लाखची आहे. देन तुमचं आरओआय किती आहे 15% आहे. तुमचं इक्विटी प्लस डेप जे आहे हे त्यांचं कॅपिटल मिक्स आहे आणि तुमच्याकडे डेप्थ जे आहे हे 10%चं आहे. ओके सो या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे तर आपल्याला सिच्युएशन्स बघायचे आहेत. काही आपल्याला काय करायचं आहे काही सिच्युएशन्स बघायचे आहेत. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल मी तुम्हाला परवा ज्याप्रमाणे दाखवलं होतं. ओके आपल्याकडे या 3 सिच्युएशन्स आहेत. तुम्ही सिच्युएशन 3 घ्या 2 घ्या किंवा 4 घ्या. ओके डिपेंड्स. ओके या ठिकाणी आपल्याला मी परवा तुम्हाला ज्याप्रमाणे दाखवलं आपल्याकडे एक व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट हा एक पार्ट असतो. ओके व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट ते व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट जे आहे ते स्टार्ट कुठून होतं तर सेल्स. ओके फ्रॉम सेल्स फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिडक्ट व्हेरिएबल कॉस्ट. ओके आफ्टर डिडक्टिंग व्हेरिएबल कॉस्ट फ्रॉम सेल्स यू विल गेट कॉन्ट्रीब्युशन. इट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रीब्युशन.
जसं तुम्ही आत्ता प्रॉफिट अँड लॉस तुमचं ट्रेडिंग अकाउंट करता ना, तुम्हाला फर्स्ट काय मिळतं ट्रेडिंग अकाउंटला? ग्रॉस प्रॉफिट. ओके, त्याचप्रमाणे तुम्हाला फर्स्ट काय मिळालं या ठिकाणी? कॉन्ट्रीब्युशन. ओके, कॉन्ट्रीब्युशन, फ्रॉम कॉन्ट्रीब्युशन यू हॅव टू डिडक्ट फिक्स कॉस्ट. ओके, सो आफ्टर डिडक्टिंग फिक्स कॉस्ट फ्रॉम कॉन्ट्रीब्युशन यू विल गेट EBIT. ओके, आता या ठिकाणी आपल्याला आपण काय बघतोय? फिनान्शियल मॅनेजमेंट बघतोय. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात मेन पार्ट जो आहे, हा चॅप्टर जो आहे याच्यामध्ये सगळ्यात मेन पार्ट काय आहे? तर तो आहे लिव्हरेज. ओके, लिव्हरेज इट मीन्स अ प्रपोर्शन, अ बॅलन्सिंग थिंग. ओके, तुमचं जे क्लॉक असतं ना, त्या क्लॉकमध्ये बघा पेंडुलम असतं. ओके, पेंडुलम, ते पेंडुलम कसलं काम करतं? तर ते बॅलन्सिंगचं काम करतं. ओके, देन तुमचं फलक्रम, सीसॉ, यू नो सीसॉ. ओके, सीसॉवर जर सपोज सेम वेटची माणसं बसली तर ते सीसॉ जे असतं ते तुम्हाला बॅलन्स दिसेल. ओके, बट सीसॉमध्ये, सीसॉवरती सपोज जर आपण जर वेगवेगळ्या वेटची माणसं बसवली तुम्हाला, तरच तो सीसॉ जो आहे तो तुम्हाला एका बाजूने वर एका बाजूने खाली होताना दिसेल. ओके, सो सीसॉ, फलक्रम, पेंडुलम, इट मीन्स लिव्हरेज, की जे दोन फॅक्टरमधलं जे प्रपोर्शन आहे, दोन फॅक्टरचा रेशो जो आहे तो डिफाईन करायचं काम कोण करतं? तर लिव्हरेज. ओके, सो लिव्हरेजचे आपण जर बघितले, आता लिव्हरेजचा जो पार्ट आहे ना, तो तुम्हाला MBA तुम्ही जेव्हा करायला जाल, तर MBAमध्ये सपोज जर तुम्ही स्पेशलायझेशन फायनान्स घेतलं, प्युअर फायनान्स, तर तुम्हाला प्युअर फायनान्समध्ये सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स्ड फिनान्शियल मॅनेजमेंट, जो आत्ता आपण फक्त इथे चॅप्टर शिकतोय ना, तो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आपण बघायला गेलो तर तो काय आहे? तर तो सब्जेक्ट आहे. सो फिनान्शियल मॅनेजमेंट आपण इथे जे शिकतोय, आपण इथे जे बघतोय, हे खूप खूप म्हणजे खूप शॉर्ट आहे. मी ज्यावेळेला MBA केलं त्यावेळेला, किंवा मी जेव्हा MBAला शिकवत होतो त्यावेळेला माझ्याकडे फिनान्शियल मॅनेजमेंटची बुक्स होती, चार चार पाच पाच बुक्स होती, आणि ती बुक्स पण अशी चांगली जाडी जाडी आहेत, छोटी म्हणून बुक्स नाही आहेत. ओके, सो ही कन्सेप्ट जी आहे ही फार वास्ट कन्सेप्ट आणि फार वाईड आहे, त्याला त्याचा स्कोप जो आहे तो फार वाईड आहे. हे एवढंसं शिकवलं म्हणजे फायनान्स किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट संपलं असं होत नाही, हे काहीच नाही आहे. आत्ता आपण या ठिकाणी जे बघतोय हे 1% बघतोय, फक्त 1%. आणि मी तुम्हाला आता जी कन्सेप्ट सांगतोय लिव्हरेज, तो त्यामध्ये एक चॅप्टर आहे. ओके, तुम्हाला त्यांनी मला वाटतं बुकमध्ये आय थिंक एखादा पॅरेग्राफ वगैरे सांगितलं असेल किंवा फक्त नाव घेतलं असेल लिव्हरेजचं, पण ॲक्च्युली लिव्हरेज हा चॅप्टर आहे. ओके, आणि लिव्हरेजवरती पण बुक्स आहेत. ओके, सो तुम्ही थोडं अज्युम करा की ही कन्सेप्ट किती ब्रॉड असेल. आता तुमचं लिव्हरेज जे आहे त्या लिव्हरेजमध्ये पण टाईप्स आहेत, त्यातलं फर्स्ट टाईप तुमचं आहे ऑपरेटिंग लिव्हरेज. ओके, सो आपण, मी तुम्हाला आत्ता जो पार्ट सांगितला ना, फ्रॉम सेल्स टू EBIT. ओके, या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमचं सेल्स फर्स्ट असतं, देन मायनस व्हेरिएबल कॉस्ट यू विल गेट कॉन्ट्रीब्युशन, मायनस फिक्स कॉस्ट, देन यू विल गेट हियर EBIT. ओके, सो हा जो पार्ट आहे ना, फ्रॉम सेल्स टू EBIT, इट इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग लिव्हरेज ऑपरेशन्स, बिकॉज या ठिकाणी तुमचं कम्प्लिटली प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे ते इन्वॉल्ड आहे ऑपरेशन्स, तर इट इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग लिव्हरेज. ओके, इथून पुढे आत्ता जे आपण बघणार आहोत ना, या ठिकाणी फ्रॉम EBIT. ओके, सो आपल्याला आपलं स्टेटमेंट जे आहे ते कुठून स्टार्ट करायचं आहे? तर आपल्याला आपलं स्टेटमेंट जे आहे ते EBIT पासून स्टार्ट करायचं आहे, EBIT पासून. ओके, देन सेकंड तुमचा फॅक्टर काय असेल? अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, सो फर्स्ट हिअर अर्निंग बिफोर इंटरेस्ट, सो तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? तर तुमचा इंटरेस्ट तुम्हाला लेस करावं लागेल. इंटरेस्ट इट मीन्स तुमचं कॉस्ट ऑफ डेप्थ, तुमची कॉस्ट ऑफ डेप्थ. ओके, सो या ठिकाणी इंटरेस्ट लेस करत असताना तो किती लेस करायचा आहे? तर तो ॲट 10%. ओके, देन आफ्टर डिडक्टिंग इंटरेस्ट फ्रॉम EBIT यू विल गेट हिअर NPBT, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे? नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके,
देन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी टॅक्स लेस करायचा आहे. ओके, आता टॅक्सचा स्टँडर्ड रेट किती असतो, तर तो असतो अराउंड 35% वगैरे. ओके, सो या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर टॅक्स ॲट 35% आपण लेस करणार. ओके, देन हिअर यू विल गेट नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. After deducting tax from NPBT, you will get the amount of NPAT. Okay? आता आपल्या ह्या स्ट्रक्चरमध्ये प्रेफरन्स शेअर नाही आहेत. ओके, आपल्या ह्या स्ट्रक्चरमध्ये काय नाही आहेत, प्रेफरन्स शेअर्स नाही आहेत. प्रेफरन्स शेअर्स जर असले असते तर आपण काय केलं असतं, तर आपण या ठिकाणी NPAT मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड. फर्स्ट प्रेफरन्स कशाला द्यायचं आहे, तर प्रेफरन्स डिव्हिडंडला, आणि मग आपण EPS फाइंड आउट करायचं आहे, अर्निंग पर शेअर. ओके, सो या ठिकाणी आपल्याकडे प्रेफरन्स डिव्हिडंडची अमाऊंट नाही आहे. सो आपला जो NPAT असेल, त्या NPAT-लाच आपण काय करणार आहे, तर रिटेन्ड अर्निंग्स म्हणून आपण कन्सिडर करणार आहे. रिटेन्ड अर्निंग्स. ओके, तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी रिटेन्ड अर्निंगची अमाऊंट मिळेल, त्यावेळेला तुम्हाला पुढची गोष्ट जी आहे ती कन्सिडर करायची असते, ती असते नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. काय बघायचं आहे आपल्याला, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, देन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स नंतर आपल्याला बघायचं आहे किंवा आपण फाइंड आउट करणार आहोत, ती आपली अमाऊंट असेल EPS. ओके, सो हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, हे सगळे फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी आत्ता फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आणि मग तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअल ही कन्सेप्ट जी आहे ती कशी काम करते. आणि हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, हे सगळे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, आणि इन फ्युचर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. ओके, तर तुम्हाला मी सांगितलं की आपलं हे स्ट्रक्चर आहे. ओके, ओके, आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, 10 लाखची इन्व्हेस्टमेंट आहे. आपला ROI किती आहे, तर तो आहे 15%. ओके, आता या केसमध्ये आपण 3 केसेस बघणार आहोत. ओके, 3 केसेस किंवा 3 सिच्युएशन्स. ही आपली आहे ती फर्स्ट सिच्युएशन, ही आपली असेल सेकंड सिच्युएशन, आणि ही आपली असेल थर्ड सिच्युएशन किंवा थर्ड केस. तुम्ही त्याला सिच्युएशन म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला केस म्हणू शकता, वड एवर त्या गोष्टीचा फरक पडत नाही. ओके, फर्स्ट केस जी आहे ना, त्या फर्स्ट केसमध्ये कंपनीकडे ही 10 लाखची इन्व्हेस्टमेंट जी आहे, ही त्यांची कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट कसली आहे, तर त्यांची कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट इक्विटीची आहे, ओनली इक्विटी. म्हणजे त्यांच्याकडे डेप्थ कॅपिटलच त्यांनी मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलेलं नाही, ओनली इक्विटी. ओके, सेकंड केस जी आहे, त्या सेकंड केसमध्ये इक्विटी पण आहे आणि त्यांचं डेप्थ पण आहे, इक्विटी पण आहे आणि डेप्थ पण आहे. ओके, अँड थर्ड केसमध्ये त्यांच्याकडे परत एकदा इक्विटी पण आहे आणि डेप्थ पण आहे. कळलं? ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला प्रपोर्शन फिक्स करायचं आहे, परसेंटेज आपल्याला फिक्स करायचं आहे. ओके, सो परसेंटेज फिक्स करत असताना, आता या ठिकाणी माझ्या मार्कर नाही आहे दुसरा, इट्स ओके, चलो आपण याच मार्करने काम बघूया. इक्विटी तुमचं जे आहे फर्स्ट केसमध्ये फक्त इक्विटीच आहे, सो तुमची 10 लाखची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमची 100% इन्व्हेस्टमेंट कसली झाली, तुमची याची झाली, इक्विटीची झाली. ओके, सेकंड केसमध्ये आपण जर बघितलं तर इक्विटी प्लस डेप्थ, जर या ठिकाणी आपण प्रपोर्शन बघायला गेलो, ओके, तर आपण प्रपोर्शन बघूया की तुमचं 70% जे आहे ते इक्विटी आहे आणि तुमचं 30% जे आहे ते काय आहे, तर ते आहे डेप्थ. ओके, आणि त्याच्या पुढच्या केसमध्ये आपण इथे बघितलं तर तुमचं 40% जे आहे ते इक्विटी आहे आणि 60% जे आहे ते डेप्थ आहे. ओके, सो फर्स्ट केसमध्ये, फर्स्ट सिच्युएशनमध्ये तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे 10 लाखची. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला परत थोडंसं तुम्हाला इन डिटेल दाखवायला लागेल की ॲक्च्युअल ते परसेंटेज दिलेत ते. ओके, फर्स्ट केस
फर्स्ट केस इक्विटीची अमाउंट किती आहे तर तुमची 10 लाखची इक्विटीची अमाउंट आहे. ओके हियर इक्विटी 10 लाख. ओके तुमची सेकंड केस आपण जर बघितली या ठिकाणी तर सेकंड केस मध्ये तुमच्याकडे 70% चा इक्विटी कॅपिटल आहे. इट मीन्स 7 लाख तुमचे इक्विटी आणि तुमचे 3 लाख जे आहेत ते इट इज डेथ. ओके अँड तुमची थर्ड केस जी आहे त्या थर्ड केसमध्ये आपण काय बघितलंय तर 40% तुमचे जे आहेत ते इक्विटी शेअर म्हणजे 4 लाखचे तुमचे इक्विटी शेअर आणि तुमचे 6 लाखचे आहेत ते काय आहे तर ते आहे डेथ. ओके हा पार्ट कळला. हे आपण या ठिकाणी कॅटेगराईज्ड केलंय तीन केसेसमध्ये. ओके 10 लाख 10 लाख 7+3 10 लाख 6+4 10 लाख. ओके आता आपल्याला हे स्टेटमेंट जे आहे हे कम्प्लीट करायचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 10 लाखची इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर. आरओआय किती आहे तर 15% इट मीन्स रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके सो 10 लाखवरती जर आपण 15% बघितलं 10 लाखवरती आपण 15% बघितलं त्याची अमाऊंट किती होते तर ती अमाऊंट तुमची होईल या ठिकाणी 1,50,000 15% ऑन 10 लाख. ओके देन तुमचा आरओआय जो आहे तो प्रत्येक केसमध्ये कॉन्स्टंट राहणार आहे 1,50,000 अँड हिअर अगेन 1,50,000. ओके सेकंड आपल्याला काय करायचं आहे तर इंटरेस्ट लेस करायचं आहे. इंटरेस्ट लेस करायचं आहे. आता इंटरेस्ट किती आहे तर 10% इंटरेस्ट आहे डेप्थवरती. इट दॅट इज कॉस्ट ऑफ डेप्थ. इंटरेस्ट ऑन डिबेंचर. ओके इंटरेस्ट ऑन डिबेंचर इट मीन्स कॉस्ट ऑफ डेप्थ. लक्षात ठेवा तुम्हाला ह्या गोष्टी पुढे वाचायला मिळतील येतील अभ्यासाला. ओके देन तुम्ही इक्विटी डिव्हिडंड जो पे करता ना इक्विटी डिव्हिडंड इट इज कॉल्ड ॲज कॉस्ट ऑफ इक्विटी. ओके आणि त्याच्या पुढची गोष्ट तुमचं कॉस्ट ऑफ प्रेफरन्स इट मीन्स प्रेफरन्स डिव्हिडंड कॉस्ट ऑफ इक्विटी इट मीन्स इक्विटी डिव्हिडंड आणि कॉस्ट ऑफ डेप्थ इट मीन्स इंटरेस्ट ऑन डिव्हिडंड या तीन गोष्टी एकत्र करून तुम्ही ज्या वेळेला तुमच्या इन्व्हेस्टर्सना पे करता तुमच्या फर्मकडून तेव्हा इट इज कॉल्ड ॲज ओवरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओवरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल ह्या गोष्टी लक्षात ठेवा लिहून ठेवा मार्क करा. आता या ठिकाणी इंटरेस्ट तर फर्स्ट केस जी आहे त्या फर्स्ट केसमध्ये आपल्याकडे फक्त इक्विटी आहे देअर इज नो डेप्थ सो आपल्याला या ठिकाणी डॅश करावी लागेल. ओके देन तुमचं पुढे सेकंड केसमध्ये आपण जर बघितलं तर तुमच्याकडे डेप्थ आहे किती आहे 30% इट मीन्स 3 लाखचं डेप्थ आहे सो 3 लाखवरती आपल्याला 10% काढायचे आहेत. 3 लाखवरती आपल्याला 10% काढायचे आहेत सो 3 लाख × 10% दॅट इज इक्वल टू तुम्हाला आता ही अमाऊंट जी आहे ही तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहावी लागेल. त्याचं रिझन असं आहे की ती आपल्याला अमाऊंट लेस करायची. ओके नेक्स्ट थर्ड केस जी आहे त्या थर्ड केसमध्ये तुमचा डेप्थ किती आहे तर ते आहे 60%. ओके या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलं सो 60% डेप्थ दॅट इज इक्वल टू 6 लाख. 6 लाखवरती 10% इंटरेस्ट. ओके तो किती असणार आहे तर तो असणार आहे 60,000. ओके तुम्हाला अमाऊंट कसली मिळणार आहे तर एनपीपीटीची अमाऊंट मिळणार आहे. ओके सो या ठिकाणी एनपीपीटीची अमाऊंट किती 1,50,000. या ठिकाणी एनपीपीटीची अमाऊंट किती तर 1,20,000 आणि या ठिकाणी एनपीपीटीची अमाऊंट किती असेल तर ती असेल 90,000. ओके आता आपल्याला काय करायचं आहे 35% टॅक्स जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके सो आय विल यूज हिअर कॅल्सी सो फटाफट आपलं होऊन जाईल वेळ लागणार नाही. तुम्ही आत्ता माझ्यासमोर असलं असतात तर हे काम मी तुम्हाला दिलं असतं. ओके आता आपल्याला काय बघायचं आहे तर 1,50,000वरती आपल्याला 35% कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके आता 1,50,000वरती 35% आपण जर बघितले तर त्याची अमाऊंट येते
50 to 500, ओके. देन हे जर आपण लेस केले 150 मधून तर तुम्हाला अमाउंट मिळेल या ठिकाणी 97,500, ओके. आता आपल्याला पुढे बघायचं आहे 1,20,000, ओके. त्याच्यावर किती 35%, ओके. या ठिकाणी आपल्याला 35% त्याची अमाऊंट येते 42,000, ओके. सो हिअर 42,000, ओके. लेस करा 120 मधून 42,000, तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट मिळेल 78,000, ओके. पुढे आपली EBIT अमाऊंट किती आहे, सॉरी NPBT अमाऊंट किती आहे, 90,000 आहे. त्याच्यावर तुम्हाला 35% 31,000 या ठिकाणी 500, ओके. 31,500 जे आहेत ते 90,000 मधून लेस करा, तुम्हाला मिळेल या ठिकाणी अमाऊंट 58,500, कळत आहे, ओके. सिम्पल गोष्टी आहेत, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही घरी पण करून बघू शकता, ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, ओके. सो नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण जर बघितले तर या ठिकाणी बेसिकली नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत हे काढत असताना तुम्हाला इक्विटीची, जर एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नसेल, त्याची अमाऊंट दिलेली नसेल, तर ती तुम्हाला अमाऊंट एक अज्युम करावी लागते, ओके. आणि ती अज्युम करत असताना तुम्ही ती अज्युम्ड अमाऊंट जी आहे ती 10 रुपीज पर शेअर किंवा 100 रुपीज पर शेअर ती तुम्ही अज्युम करू शकता, ओके. 10 रुपीज किंवा 100 रुपीज, ओके. सो या ठिकाणी आपण ही तुमची इक्विटीची अमाऊंट जी आहे ती 100 रुपीज पर शेअर, ओके. इक्विटीची अमाऊंट जी आहे ती 100 रुपीज पर शेअर आपण अज्युम करूया. आता या ठिकाणी फर्स्ट केसमध्ये आपलं 10 लॅखचं काय आहे, तर कम्प्लिटली इक्विटी कॅपिटल आहे. 10 लॅखचं कम्प्लीट काय आहे, तर इक्विटी कॅपिटल आहे, ओके. सो 10 लॅख इक्विटी कॅपिटल जे आहे त्याला जर आपण तुमच्या या 100 रुपीज पर शेअरने जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, ओके. टोटल कॅपिटल किती, इक्विटी कॅपिटल 10 लॅख, त्याला आपल्याला काय करायचं आहे, या 100 रुपीज पर शेअरने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. सो तुम्हाला अमाऊंट कसली मिळेल, तर तुम्हाला ती अमाऊंट मिळेल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, ओके. सो 10 लॅख डिवाइड बाय 100, हियर यू विल गेट अमाऊंट ऑफ, सॉरी द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. सो हियर 10 लॅख डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 10,000, ओके. नेक्स्ट, पुढच्या केसमध्ये आपल्याकडे इक्विटी किती आहे, 7 लॅखचं इक्विटी आहे. सो 7 लॅख डिवाइड बाय 100 तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट मिळेल, ओके. आणि ती किती असेल, 70,000, ओके. सॉरी 7,000, 7 लॅखचं आहे ना, आय थॉट इट इज 7,000 तुमच्याकडे काय असतील, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, ओके. नेक्स्ट आपली अमाऊंट किती आहे, 58,500, त्याला तुम्हाला 100 ने डिवाइड करायचं आहे. सो हियर यू विल गेट, याच्यावर तुम्हाला अमाऊंट किती मिळेल, सॉरी आपलं कॅपिटल किती आहे, सॉरी आपलं कॅपिटल किती आहे थर्ड केसमध्ये, 4 लॅखचं कॅपिटल आहे, ओके. सो 4 लॅख डिवाइड बाय 100 तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स मिळतील आणि ते असतील 4,000. 4 लॅख डिवाइड बाय 100 इट इज इक्वल टू 4,000, ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला EPS फाइंड आउट करायचं आहे. आता हा EPS कसा फाइंड आउट करतात, तर तुमचं रिटेन्ड अर्निंग्स, मी NPAT म्हणत नाही आहे, मी रिटेन्ड अर्निंग्स म्हणतो आहे, कारण या केसमध्ये आपल्याकडे प्रेफरन्स कॅपिटल नाही आहे. सो प्रेफरन्स कॅपिटल नसल्यामुळे आपण काय केलं आहे, NPATलाच आपण रिटेन अर्निंग्स कन्सिडर केलं आहे,
ओके आणि तुमच्याकडे प्रेफरन्स जर कॅपिटल नसेल तर तुम्हाला NPATलाच रिटेन अर्निंग्स कन्सिडर करावं लागतं. ओके सो हियर रिटेन अर्निंग्स आणि नेहमी फॉर्म्युला हाच असतो EPSचा, रिटेन अर्निंग्स डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, लिसन केअरफुली. ओके सो हियर आपण जर बघितलं तर 97,500 डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर ते आहेत 10,000. तुम्हाला या ठिकाणी EPS मिळेल तो असेल 9.75. ओके तुम्हाला मिळणारा EPS किती आहे 9.75. ओके पर शेअर, अंडरस्टूड, पर शेअर. ओके पुढे आपण जर बघितलं तर आपलं रिटेन अर्निंग किती आहे, तर ते आहे 78,000. ओके नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर ते आहेत 7,000. डिवाइड करा तुम्हाला अमाऊंट मिळेल 11.14. ओके नेक्स्ट पुढच्या केसमध्ये तुमचं रिटेन अर्निंग आहे 58,500. ओके नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 4,000. डिवाइड करा तुम्हाला अमाऊंट मिळेल 14.63. 6 to 5 आहे, सो आय रोट 6-3. ओके आता या ठिकाणी आपण जर बघितलं या केसमध्ये तर काय केलं आहे बघा आपण. फर्स्ट थिंग ओके प्लीज ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थित समजून घ्या. ओके ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थित समजून घ्या. ओके ROI किती आहे आपला, ROI आहे आपला 15%. ओके तुमचं कॉस्ट ऑफ डेट किती आहे, तुमचं कॉस्ट ऑफ डेट आहे 10%. ओके आता या कन्सेप्टमध्ये ही जी कन्सेप्ट आहे कॅपिटल स्ट्रक्चर, मी हे थोडं रफ करतो या कारण हे तुम्हाला आता कळलं असेल की आपण कॅपिटल स्ट्रक्चर शिकतो आहे. ओके सो या केसमध्ये ROI तुमचा जो आहे इट इज हायर दॅन कॉस्ट ऑफ डेप्थ. ओके ROI इज हायर दॅन कॉस्ट ऑफ डेप्थ. ओके देअरफोर ऑलवेज रिमेंबर वेन युअर ROI इज ग्रेटर दॅन कॉस्ट ऑफ डेप्थ then it is advisable to you to more rely on debt capital because your EPS is always increasing. okay first case madhe apan baghitla ki aplya kade je equity ahe te kiti ahe 100% ahe, aplya kade debt as nahi ahe, tumcha EPS kiti hota 9.75. नंतरच्या केसमध्ये आपण काय केलं, आपण डेप्थ कॅपिटल जे आहे ते इन्क्लूड केलं. ओके आपण इन्क्लूड केल्यानंतर काय झालं, आपला EPS जो आहे तो अराउंड 2-3 रुपीजने वाढला. बरोबर आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो आपला EPS किती आहे 11.14. ओके नेक्स्ट थर्ड केसमध्ये आपण काय केलं आहे, आपलं डेप्थ जे आहे आपलं प्रपोर्शन जे आहे ते आपण थोडं वाढवलं. सेकंड केसला किती होतं 30% होतं, थर्ड फेजमध्ये आपण ते डबल केलं 60% केलं. ओके त्याने काय झालं, आपला EPS जो आहे तो अजून 3 रुपीजने वाढला 14.63. ओके पण हे कधी पॉसिबल असतं, ज्या वेळेला तुमचा ROI जो आहे, तुमचा ROI जो आहे तो तुमच्या कॉस्ट ऑफ डेटपेक्षा जास्त असेल, त्याच वेळेला या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी पॉसिबल असतात. आता ही एक कंडिशन झाली अँड ही कंप्लीट कंडिशन जी आहे ना इट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग ऑन इक्विटी. इट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग ऑन इक्विटी. ओके आता ट्रेडिंग ऑन इक्विटी सोबत तुम्हाला अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे असते कॅपिटल गेअरिंग. कॅपिटल गेअरिंग, कॅपिटल गेअरिंगमध्ये दोन कन्सेप्ट आहेत, तुमची कंपनी एकतर हायली गिअर्ड असते किंवा तुमची कंपनी लो गिअर्ड असते. ओके आता हाय गिअर्ड अँड लो गिअर्ड,
ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत ह्या सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. आणि ही कम्प्लीट कन्सेप्ट जी आहे इट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग ऑन इक्विटी. काय म्हणतात त्याला? ट्रेडिंग ऑन इक्विटी. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमच्या फर्मकडे फर्स्ट फक्त इक्विटी आहे, फक्त इक्विटी आहे. इट मीन्स वॉट? एक सिसो आहे आणि त्या सिसोवरती फक्त एकच माणूस बसला आहे. ओके, एकच माणूस बसला आहे तर ते सिसो काम करेल का? तुम्हाला बॅलन्स बघायला मिळेल का? नाही. तुम्हाला सिसो कसा दिसेल? ते असं दिसेल, राईट? सो आपल्या या सिसोमध्ये तुमच्याकडे फक्त काय आहे? तर इक्विटी आहे. सो ज्या वेळेला तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये फक्त इक्विटी कॅपिटल असेल तेव्हा त्या कॅपिटल स्ट्रक्चरला काय म्हणतात? इट इज अनलिव्हर्ड. काय म्हणतात? अनलिव्हर्ड. ओके, यू एन एल ई व्ही ई आर ई डी, अनलिव्हर्ड. ओके, नेक्स्ट, तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये, तुमच्या कॅपिटल मिक्समध्ये जर हे दोन्ही फॅक्टर असतील, इक्विटी पण असेल आणि डेप पण असेल, तर त्यावेळेला त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इट इज लिव्हर्ड. अगेन थर्ड केस, इट इज लिव्हर्ड. दोन्ही फॅक्टर्स आहेत इन्वॉल्व, इक्विटी पण आहे आणि डेप पण आहे. ओके, सो अशा केसेसमध्ये हे अनलिव्हर्ड अँड लिव्हर्ड लिव्हर्ड. ओके, आता कॅपिटल गिअरिंग रेशो जो आहे, अगेन इट इज सेम. कॅपिटल गिअरिंग म्हणजे तुमच्या कॅपिटल मिक्समध्ये तुमचं इक्विटी किती आणि तुमचं डेप्थ किती. ओके, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ठिकाणी आपण बघतो. आता याच्यामध्ये तुमची कंपनी हायली गिअर्ड आहे की लो गिअर्ड आहे हे कसं ओळखायचं? तर एक लक्षात ठेवा नेहमी, एल के एल. हा ॲक्च्युली मी त्यावेळेला लक्षात ठेवण्यासाठी ते मी माझ्यासाठी केलं होतं. ओके, एल के एल इट मीन्स लोन कम, लोन कम लो गिअर्ड. एल स्टँड्स फॉर लोन, के स्टँड्स फॉर कम, कमी. ओके, अँड एल स्टँड्स फॉर अगेन लोन. ओके, सो तुमच्याकडे जर लोन कमी असेल तर तुमची कंपनी कशी असेल? लो गिअर्ड. ओके, सो या ठिकाणी आपल्याकडे लोन कमी आहे, सो आपली कंपनी काय आहे? तर या दोन्ही केसेसमध्ये आपला इक्विटी जास्त आहे, आपलं इक्विटी काय आहे? तर जास्त आहे. सो आपली कंपनी कशी आहे? तर लो गिअर्ड आहे. ओके, आणि या ठिकाणी काय झालं आहे? आपलं लोन जे आहे ते वाढलं आहे. ओके, सो त्या केसमध्ये आपली कंपनी जी आहे ती हाय गिअर. ओके, सो ह्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या तुमच्या फायनान्समधल्या डिटेल टर्म्स आहेत, त्यांच्यावरती बुक्स आहेत मोठमोठी, आणि तुम्हाला त्या कन्सेप्ट ज्या आहेत ते इन शॉर्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, सो दिस इज ट्रेडिंग ऑन इक्विटी. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेला तुमचा आरओआय जो आहे तो कॉस्ट ऑफ डेटपेक्षा जास्त असेल त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त डेप्थ कॅपिटलवरती डिपेंड राहू शकता. ओके, आता आपल्याला हीच केस जी आहे ही आम्हाला आपल्याला उलट करून बघायची आहे की कसा फरक पडतो. ओके, जर तुमचा आरओआय जो आहे तो कमी असेल, यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर तुमचा आरओआय जो आहे तो आपण कमी करूया आणि तो आपण या ठिकाणी घेऊया 10%. ओके, आणि तुमचं डेप्थ जे आहे हे आपण थोडंसं या ठिकाणी वाढवूया. ओके, ते आपण करूया 15%, उलट करूया एक्झॅक्ट. ओके, आता हे तुम्हाला मी पुसतो. तुमच्याकडे असे पण काही आहेत की जे म्हणतील सर मी वरती असं लिहिलं होतं आणि खाली असं दाखवलं, सो आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. हिअर आपला आरओआय किती आहे? 10% आहे. डेप्थ आहे तुमचं 15%. सो आता या केसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर ह्या सगळ्या आपल्याला अमाऊंट ज्या आहेत हे आपल्याला चेंज कराव्या लागणार आहेत. ओके, तुमचं कम्प्लीट स्टेटमेंट जे आहे हे तुम्हाला चेंज करावं लागेल. सो प्लीज गिव मी 2 मिनिट्स टू रफ दिस. डस्टर नाही किंवा सगळंच निघून जाईल. ओके, सो हिअर आपल्याला काय बघायचं आहे? तर आता आपला आरओआय जो आहे बाकी सगळं सेम असेल, हा तुमची इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं सेम असेल, प्रपोर्शन सेम असेल, फक्त ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या आपण चेंज केल्यात, फक्त पर्सेंटेज आपण चेंज केल्यात.
सो या केस मध्ये तुमचा ईबीआयटी जो आहे तो तुम्हाला किती घ्यावा लागेल 10 लाख वरती 10%. ओके, म्हणजे तो किती असेल, तो असेल 1 लाख. ओके, या प्रत्येक केस मध्ये तो किती असेल, तो असेल 1 लाख. ओके, नेक्स्ट तुमचा आता इंटरेस्ट जो आहे तो फर्स्ट केस मध्ये येणारच नाहीये ते, सो डॅश. ओके, इंटरेस्ट किती आहे 15%, आपलं डेप्थ किती आहे तर ते आहे 3 लाख. ओके, सो 3 लाख वरती आपल्याला किती पाहिजे तर 15% पाहिजे. सो 15 × 3 = 45. देअरफॉर हिअर तुम्हाला लेस 45,000. 3 लाख वरती 15%, 45,000. नेक्स्ट किती आहे तर ते आहे तुमचं डेप्थ 6 लाख. सो 6 लाख वरती किती तर तुम्हाला किती काढायचं आहे 15%. ओके, सो हिअर 6 लाख वरती 15% किती येईल तर ते असेल 90,000. ओके, 1590. नेक्स्ट तुमचा एनपीबीटी आपल्याला या ठिकाणी मिळेल तर तो या ठिकाणी असेल तुमचा अगेन सेम 1 लाख. ओके, या ठिकाणी तुमचा असेल 55,000 बरोबर, आणि या ठिकाणी तुमचा असेल ओनली 10,000. ओके, नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, टॅक्स ॲट 35%. ओके, 35% तुम्हाला 1 लाख वरती या ठिकाणी काढायचं आहे. सो या ठिकाणी तुमचं किती असेल तर 35,000. ओके, आता आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, 55,000 वरती आपल्याला 35% आपल्याला काढावं लागेल. ओके, सो 55,000 ओके इंटू 35 19,250. ओके, सो हियर 19,250. ओके, या ठिकाणी तुम्हाला 10,000 वरती किती काढायचं आहे तर 35% काढायचं आहे. सो या ठिकाणी 3,500. ओके, सो आता इथे बघा 10,000 - 35,000 हिअर द आन्सर इज 65,000. ओके, पुढे तुमचं 55,000 - 19,250 यू विल गेट 35,750. 35,750. ओके, अँड हिअर तुमचं आन्सर 6,500. ओके, आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स या ठिकाणी आपल्याला किती आहेत तर ते आपले सेमच राहतील. ओके, आपण काय कन्सिडर केलं होतं की आपल्या एका शेअरची व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज पर शेअर. ओके, सो 100 रुपीज पर शेअर जर आपल्या एका शेअरची व्हॅल्यू असेल तर फर्स्ट केसमध्ये आपले इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 10 लाखची आहे. कम्प्लिटली कशामध्ये आहे, इक्विटी शेअरमध्ये आहे. सो 10 लाख तुमचं जे आहे त्या 10 लाखला तुम्ही काय करायचं आहे, 100 रुपीजनी डिवाईड करायचं आहे. ओके, सो फर्स्ट केसमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला ती अमाऊंट मिळेल 10,000 नंबर ऑफ शेअर्स. ओके, सेकंड आपण किती बघितलं होतं आपल्याकडे आपला कॅपिटल किती आहे तर ते आहे 7 लाखचं. ओके, सो 7 लाख 100 रुपीज पर शेअर. ओके, सो हिअर 7,000. अँड थर्ड केसमध्ये किती होतं आपलं कॅपिटल तर ते आहे 4 लाखचं. 4 लाखला 100ने डिवाईड करायचं आहे. सो तुमची या ठिकाणी अमाऊंट किती असेल तर ती असेल 4,000. ओके, आता आपल्याला आपण जर बघितलं तर आपल्याला EPS फाइंड आउट करायचं आहे. 65,000 तुमची जी अमाऊंट आहे त्या 65,000ला काय करायचं आपल्याला, 65/10 आपल्याला अमाऊंट मिळेल या ठिकाणी 6.5. ओके, सो फर्स्ट केसमध्ये तुमचा EPS किती असेल तर तो असेल ₹6.5 per share. ओके, सेकंड केसला आपण जर बघितलं तर तुमचा रिटर्न अर्निंग किती आहे, 35,750 / 7,000. ओके, तुमचा EPS येतो आहे
5.11 आहे, आय रोट 5.11 ओके पर शेअर. ओके नेक्स्ट केसमध्ये आपलं रिटर्न अर्निंग किती आहे, तर ते आहे 6500. त्याला डिवाइड करा 4000 ने, तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट मिळेल 1.63. ओके सो तुम्हाला या ठिकाणी फरक बघायला मिळाला. फरक काय आहे, तर पहिल्या केसमध्ये आपण जेव्हा बघितलं त्यावेळेला आपला आरओआय जो होता तो कॉस्ट ऑफ डेटपेक्षा जास्त होता. या केसमध्ये आपला आरओआय जो आहे तो कॉस्ट ऑफ डेटपेक्षा कमी आहे. सो इट इज नॉट ॲडवायझेबल टू मोर रिलाय ऑन डेप्थ कॅपिटल. अशा केसेसमध्ये तुमचं जे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या डेप्थचं प्रपोर्शन जे आहे हे जास्त असता कामा नये. ओके सो हियर इट इज ऑल अबाउट द टर्म कॅपिटल स्ट्रक्चर. ओके याच्यात मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं की कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. ओके देन तुम्हाला मी सांगितलं की तुमचा आरओआय इट इज हायर दॅन कॉस्ट ऑफ डेट, इट इज लोअर दॅन कॉस्ट ऑफ डेट. ट्रेडिंग ऑन इक्विटी तुम्हाला सांगितलं, कॅपिटल गेअरिंग तुम्हाला मी सांगितलं. ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके सो दिस इज ऑल अबाउट द टर्म कॅपिटल स्ट्रक्चर. एवढं सगळं एक्सप्लेन करून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तर प्लीज आस्क मी पर्सनली. तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करून विचारू शकता, फोन करून विचारू शकता. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या बुकमध्ये जेवढं दिलं आहे तुम्ही तेवढाच अभ्यास करा, कारण सध्या तुम्हाला फक्त तेवढाच अभ्यास जो आहे तो सफिशियंट आहे. आपल्याला अजून पुढे शिकायचं आहे. आपण आता आहोत 12th मध्ये, हा कम्प्लीट, हे फायनान्स जे आहे हे फार मोठं सेक्टर आहे आणि आपण शिकतोय काय, फक्त एक चॅप्टर. ओके सो सध्याच्या तुमच्या ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एवढं शिकलात तरी खूप आहे, तुम्हाला फार पुढे जायची गरज नाही आहे. ओके सो 50 बुक्स रेफर करायचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे जे बुक आहे NCERT त्यात ज्या कन्सेप्ट आहेत त्या चांगल्यापैकी क्लिअर आहेत. त्यातून सुद्धा तुम्हाला आता बघा, त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग ऑन इक्विटी दिलेला आहे पण ते काय फार मोठं एक्सप्लेन नाही केलं. ओके कॅपिटल गेअरिंगचा कुठे विषयच नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगितलं आणि कसं आयडेंटिफाय करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. LKL ओके LKL म्हणजे काय, लोन कम लो गेअर, ही माझी कन्सेप्ट होती ज्यावेळेला मी शिकलो होतो. ओके सो इट इज ॲडवायझेबल टू यू टू प्लीज रेफर युअर NCERT बुक्स ओनली. ओके डोंट गो फॉर दॅट रेफरन्सिस बुक्स, ऑल आर अवेलेबल देअर. आय नो त्यातली बरीचशे बुक्स आहेत ते मी सुद्धा रेफर केलेली आहेत, इथली नव्हे माझ्या MBAच्या वेळेला. ओके सो दिस इज ऑल अबाउट द कॅपिटल स्ट्रक्चर. ओके ट्रेडिंग ऑन इक्विटी देन कॅपिटल गेअरिंग. ओके अँड दिस इज द एंड ऑफ दिस लेक्चर, एंड ऑफ दिस सेशन. ओके विल मीट टुमारो. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.